उमणीमुळे तुमच्या पिकाचे नुकसान होऊन तुमचे उत्पन्न कमी होत असेल तर बहुतेक तुम्ही पुढील उपाय अजून केलेले नसणार. उमणी हे बहुभक्षी उपद्रवी कीड असून खरीप हंगामामध्ये या कीडीमुळे ऊस, अद्रक, हळद, मका, भुईमूग, ज्वारी, बाजरी यासारख्या पिकांचे 30-80% नुकसान होते. पहिल्या पावसानंतर हुमणीचे प्रौढ भुंगेरे सायंकाळी जमिनीतून बाहेर येतात आणि बांधावरील यजमान झाडांची पाने खातात. नियंत्रणाची सुरुवात हवी ह्याच वेळी आणि ह्या नियंत्रणासाठी आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत SKR कृषी उद्योग समूहाने तयार केलेल्या हुमणीच्या त्रिसूत्री व्यवस्थापनाचा जैविक उपाय, ज्यामुळे हुमणी सारख्या अतिघातक किडीचा सहजपणे नायनाट करता येतो. जुगनू प्रकाश सापळे हे वापरल्यास प्रजननासाठी तयार असलेले नर आणि मादी कीटक यातल्या प्रकाशाकडे आकर्षित होतात आणि सापळ्यात अडकतात. सापळ्यात अडकलेल्या कीटकांचा सहजपणे नायनाट करून ह्या किडीचे प्रभावी नियंत्रण करता येते. यामुळे उपद्रवी कीटकांची संख्या कमी होते, रासायनिक औषधांचा खर्च कमी होतो, टिकाऊ व वापरास अतिशय सोपे आणि हे पावसात देखील कार्य करते. अस्ट्रोकेल द्रव आणि पावडर स्वरूपात मिळते, जे वापरल्यास पीक वाढीच्या काळात होणारे संभाव्य नुकसान नियंत्रणात ठेवण्यास मदत मिळते. 8-10 मिलीलिटर प्रतिलिटर अस्ट्रोकेल गुळाच्या पाण्यामध्ये मिसळून 24 तासांनी ड्रेंचिंग केल्यास, तसेच जमिनीत 10 किलो अस्ट्रोकेल पावडर 100 किलो शेणखतामध्ये मिसळून एका एकरात समान टाकल्यास उमणीचा उद्भव काळात म्हणजे छोट्या अळीचा सहज बंदोबस्त होतो. ग्रबॉल हे पावडर स्वरूपातील जैविक उत्पादन आहे. त्याचा उपयोग अनेक प्रकारच्या किडींच्या नियंत्रणासाठी करता येतो. उमणीच्या नियंत्रणासाठी हा एक प्रभावी उपाय आहे. 1 किलो ग्रबॉल पावडर 200 लिटर प्रति एकर पाण्यात पूर्णपणे विरघळवून ड्रेंचिंग किंवा फवारणी करून वापरल्याने ग्रबॉल मधील सूक्ष्मजीव 48 तासाच्या आत हुमणीच्या अळीला मारून नष्ट करते. ग्रबॉल मुळे हुमणीच्या प्रौढ अळीचे सहज नियंत्रण होते. SKR कृषी उद्योग समूहाच्या त्रिसूत्री व्यवस्थापनामुळे आपण हुमणीचा प्रत्येक अवस्थेत नायनाट करू शकतो. या त्रिसूत्री व्यवस्थापनाचा उपयोग नेहमी केल्यास प्रत्येक वर्षी होणारे नुकसान कमी होत जाते. ह्या त्रिसूत्री व्यवस्थापनाच्या जैविक उपायांचा लाभ घ्या, पिकं वाचवा आणि पहिल्यापेक्षा अधिक उत्पन्न घ्या. अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करा.